आरटीओचं एक पथक एलबीएस रोडवरती सध्या दाखल झालेलं आहे. बेस्ट अपघात घटनास्थळी सध्या आरटीओ पथकाकडून त्या ठिकाणी तपास सुरू केला गेलेला आहे. कुर्ला डेपोमध्ये बसची पूर्ण तपासणी केल्यावरती हे पथक आता ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणावरती पोहोचलंय. अपघातग्रस्त बसची स्थिती ही व्यवस्थित होती अशी आरटीओ कडून माहिती मिळालेली आहे. बसचे ब्रेकही व्यवस्थित काम करत होते अशी सुद्धा माहिती आता आरटीओनं दिलेली आहे. तर आरटीओचं पथक एलबीएस रोडवरती दाखल झालेलं आहे. ज्या ठिकाणी रात्री हा अपघात झाला त्या ठिकाणी सध्या आरटीओचं पथक पाहणी करत आहे. तांत्रिक तपासणी करण्याचं काम चालू आहे. आमचे अधिकारीही इथे आहेत, बेस्टचे ऑफिसर्स आहेत. एक्स्टर्नल जी काही वाहनाची तपासणी सध्या केलेली आहे त्याच्यात तरी परिस्थिती योग्य वाटते, पण एकदम पूर्ण जो काही मशीनचा अहवाल किंवा सगळ्या ज्या गोष्टी येतील त्याच्यानंतर गोष्टी क्लिअर होतील. तर ते सध्या तरी बाहेरून चेक केल्यानंतर ते ओके वाटतं. अजून तो सगळा निष्कर्ष काढायचा आहे, तपासणी चालू आहे, तो प्राप्त होतच आम्ही तुम्हाला कळवू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.